नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव शहरात सध्या विविध विकास कामांतर्गत रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आलेली असून आज प्रभाग क्रमांक 12 मधील रस्त्यांसह विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले। जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील रामदास कॉलनी वर्धमान नगर नेहरू सर्वे नंबर 494 व 431 मधील परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची कामे सुरू होणार असून महापौर जयश्री महाजन व माजी महापौर नितीन लड्डा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। डीपीडीसीच्या निधीतून या परिसरातील विविध विकास कामांचे तसेच रस्ते डांबरीकरण, गटार, वॉल कंपाऊंड यांचा समावेश आहे। रामदास पार्कच्या कंपाऊंड वॉलचे आज उद्घाटन करण्यात आले। शहरातील विकास कामे पावसाळ्याच्या आधी पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिले। या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक नितीन बर्डे, बंटी जोशी, नगरसेवक ललित कोल्हे, सरिता कोल्हे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते। माननीय आमदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून साधारणतः 61 कोटी रुपये देण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने त्या 61 कोटी रुपयाच्या मिळालेल्या निधीमध्ये भरमसाठ निधी हा प्रभाग क्रमांक 12 या प्रभागाला देण्यात आलेला होता आणि त्या प्रभागातील आमचे दोघे नगरसेवक नितीन बर्डे, आनंद जोशी यांनी पुढाकार घेऊन या भागातील ज्या बऱ्याच वर्षापासून येथील सामान्य नागरिकांच्या ज्या अपेक्षा होत्या की या भागामध्ये रामदास कॉलनीची ही खुली जागा जी होती इथे एक अद्ययावत उद्यान निर्मिती व्हावी अशी या भागातील नागरिकांची मागणी होती आणि त्या सगळ्या मागणीचा विचार करता या उद्यानाला लोकसहभागातनं तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं आज मागील 25 कोटीच्या निधीतनं काही शिल्लक असलेल्या निधीमधनं 83 लाख रुपयाच्या कंपाऊंड वॉलचं कामाचा शुभारंभ आज झालेला आहे। रामदास कॉलनी प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांचं आणि गटारींचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या प्रभागाचे नगरसेवक बंटी भाऊ, त्याचनंतर नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या पाठपुराव्याने आज जवळपास 2 कोटीची कामं, अप्रॉक्सिमेट 2 कोटीपर्यंतची कामं ही उद्घाटन 2 कोटींच्या कामाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। डीपीडीसी मधून मिळालेल्या निधींचं लवकरच या ठिकाणी कामकाज सुरू होणार आहे आणि या प्रभागामध्ये बऱ्याच दिवसापासून जी विकास कामांची खोळंबलेली कामं होती ती आता लवकरात लवकर सुरू होणार आहे। आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, जळगाव शहराच्या महापौर आदरणीय जयश्रीताई महाजन, जळगाव शहराचे आमचे ज्येष्ठ नगरसेवक, आमचे सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय नितीन भाऊ लड्डा, आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भाऊ, महानगर प्रमुख शरद भाऊ तायडे, सभागृह नेते ललित भाऊ यांच्या सर्व मार्गदर्शनाने आणि या ठिकाणच्या दोघे नगरसेवक आमचे कर्तव्य दक्ष नगरसेवक बंटी भाऊ जोशी आणि नितीन भाऊ बर्डे यांच्या अथक प्रयत्नाने आज या प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकास कामांना आजपासून सुरुवात झालेली आहे। मागच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्त्याच्या कामांना उद्घाटन झालं होतं, गुलाब भाऊंच्या हस्ते लोकार्पण देखील झालं होतं, परंतु आता जी उर्वरित कामं आहेत हे सर्वचे सर्व कामं लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून गुलाब भाऊंच्या हस्ते, आदरणीय पालकमंत्री गुलाब भाऊंच्या हस्ते या ठिकाणी त्या विकास कामांचे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।